उन्हाच्या तीव्रतेनं पाण्याचं बाष्पीभवन होऊन पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी खालावू लागली आहे. दरम्यान जुन्नर तालुक्यातील धरणे जवळजवळ क्षमतेवढी भरली होती. या धरणांमधील पाणीसाठ्याचा पाण्याचा विसर्ग हा पूर्व टप्प्यामध्ये करण्यात येतो. मात्र पुढील 3 महिन्यामध्ये धरणाचे आवर्धन सोडण्यामुळे पूर्व टप्प्यामध्ये पाणी सोडण्यासाठी उपोषण आणि आंदोलन होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळी खालावू लागली आहे. जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये थंडी ओसरली असून तापमानामध्ये कमालीची वाढ होताना दिसून येते आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये जुन्नर तालुक्यातील धरणे जवळजवळ क्षमते एवढी भरली आहेत. वडज, माणिकदौंडी, पिंपळगाव जोगा, येडगाव, चिल्हेवाडी इत्यादी धरण साठ्यांचे पाण्याचा विसर्ग हा पूर्ण पट्ट्यामध्ये अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड आणि अनेक भागांपर्यंत पिण्याचे आणि शेती उपयोगी वापराकरता होतो. या धरणापैकी वडज येथील धरणामध्ये 779 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलाय. उन्हाळा सुरू झाला असून येणारे मार्च आणि एप्रिल महिना उन्हाळी पिकांना या वडज धरणाच्या पाण्याचा लाभ जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यामध्ये होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणाची पातळी खालावली आहे. येणारे पुढील 3 महिन्यामध्ये धरणाचे आवर्तन सोडल्यामुळे पूर्व पट्ट्यामधनं पाणी सोडण्यासाठी उपोषण आणि आंदोलने होण्याची चिन्हे आता निर्माण होऊ शकतात. तसेच जुन्नर तालुक्यातील भूमिहीन झालेले शेतकरी हे स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाकरता रस्त्यावर उतरतील, तर त्यामध्ये नवल वाटायला नको. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका व आंबेगाव तालुक्यातील अनेक धरणे यावर्षी वरुण राजा चांगला बरसल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरली होती. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये आज रोजी आपण जुन्नर तालुक्यातील वडज या धरणाजवळ उभे आहोत. आपण माझ्या मागे बघू शकता, हे जे वडज धरण आहे याही वर्षी वरुण राजा पूर्ण क्षमतेने भरसल्यामुळं भरलेले होते. परंतु पूर्वपट्ट्यातील अनेक जिल्ह्यांकरिता व तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याकरिता व शेती उपयोगी पाण्याकरिता अनेक आवर्तने या धरणातून सोडण्यात आली आहे. याही वर्षी येणाऱ्या कडक उन्हाळ्यामध्ये पूर्वपट्ट्यातील जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा व शेती उपयोगी प्रश्न सुटावा याकरता ही आवर्तने सोडण्यात येणार आहेत. परंतु जुन्नर तालुक्यात आपली स्वतःची जमीन या धरणांच्या कामाकरता देऊन जो शेतकरी वर्ग धरणग्रस्त जो भूमिहीन झालेला आहे या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकरता व पूर्व पट्ट्यातील काही तालुक्यांकरता या धरणाचे पाणी येणाऱ्या दिवसामध्ये कितपत उपयोगी ठरेल हा येणारा काळच ठरवेल. सी 24 तासकरिता आयुब शेख, प्रतिनिधी जुन्नर.